2014 चे खरे मुख्यमंत्री कोण होते तर ते मुंडे साहेब होते, पण दुर्दैवाने त्या गोष्टी त्यावेळेस घडल्या नाही। गोपीनाथ मुंडे हे 2014 चे खरे मुख्यमंत्री होते, मात्र दुर्दैवाने त्यावेळी तसं झालं नाही। आज गोपीनाथ मुंडे असते तर राज्यातल्या राजकारणाची पातळी इतकी खाली गेलीच नसती। विरोधक म्हणून विरोधही झाला असता, पण त्याची पातळी एवढी खालीही गेली नसती। अशा शब्दात रोहित पवार यांनी देवेंद्र फडणवीसांवर टीकास्त्र टाकलं होतं। त्यावरून विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनीही रोहित पवार यांचा समाचार घेतला होता। मला वाटतं रोहित पवारांनी पहिला पवार कुटुंबातला कोण मुख्यमंत्री पदाचा उमेदवार आहे ते जाहीर करावं। अजित पवार हे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार आहेत, सुप्रिया सुळे मुख्यमंत्री पदाच्या उमेदवार आहेत की रोहित पवारांच्या मनाच्या कोपऱ्यात कुठे मुख्यमंत्री पदाची ओढ आहे किंवा आणखी राजकारणात नसलेले कोण आहेत याचा पहिला घरातला विषय एकमतानं उमेदवार नक्की करा आणि मग हयात नसलेल्या आमच्या आदरणीय मुंडे साहेबांविषयी वक्तव्य करा। हयात आहेत त्यांच्याविषयी बोलावं, हयात नसणाऱ्या व्यक्तींचा वापर करून वाद निर्माण करायला अजून रोहित पवार लहान आहेत। आता यावर रोहित पवार यांनी पलटवार केलाय। मुंडे साहेबांविषयी मी व्यक्त केलेल्या भावनांचं दरेकर साहेब आपण स्वागत करायला हवं होतं, परंतु तसं न करता उलट आपण माझ्यासारख्या लहान कार्यकर्त्यावरच टीका केली हे आश्चर्यकारक आहे। कदाचित मुंडे साहेबांच्या निधनानंतर आपण भाजपमध्ये आल्याने आपणास मुंडे साहेब समजले नसावेत, आणि हो पवार कुटुंब म्हणून आम्ही एकत्रितपणे राजकीय दिशा ठरवत असतो आणि आमचं ठरलंय, त्यामुळे दरेकर साहेब आपण पवार कुटुंबाची चिंता करू नये, उलट राष्ट्रवादी काँग्रेसचा मुख्यमंत्री होईल हे आपण मान्य केलं, याबद्दल आपले आभार, असा टोलाही त्यांनी दरेकर यांना लगावला। ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24। आदर्श पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचालित सुंदर इंग्लिश मीडियम स्कूल CBSE माध्यमाची कर्जत मधील एकमेव शाळा, दर्जेदार शिक्षण देणारी मान्यता प्राप्त संस्था, अनुभवी आणि तज्ज्ञ शिक्षक वर्ग, सुसज्ज ग्रंथालय, अद्ययावत प्रयोगशाळा, कार्यशाळा, बस सुविधा यांसह बरंच काही, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर विशेष लक्ष, प्रवेश निश्चित करण्यासाठी आजच शाळेला भेट द्या। संपर्क 7770049434।